स्टफ पेपर्स म्हणजेच भरली ढबू मिरची. त्यासाठी बघूया लागणारं साहित्य काय आहे ते. दोन उकडलेले व बारीक चिरलेले बटाटे, अर्धा कांदा, दोन ढबू मिरची हाफ चिरलेली आणि त्यातल्या बिया काढलेल्या, कोथिंबीर, काळी मिरी, लाल मिरची पूड, मीठ, हळद, गरम मसाला आणि तेल. एका डिशमध्ये आपण बटाटे घेऊया, कांदा, कोथिंबीर, अर्धा चमचा काळी मिरी, अर्धा चमचा लाल पावडर, मीठ, हळद पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला. हे सगळं मिश्रण आपण हाताने एकत्र करून घेऊया. आता ही जी आपण स्टफिंग रेडी केलेली आहे ती ढबू मिरचीमध्ये भरायची. आपलं स्टफिंग भरून झालेलं आहे. आता आपण याला साईडमध्ये ठेवूया. एक कढई घ्यायची, स्लो गॅसवर आपण 1 ते 2 चमचे तेल टाकूया. तेलाला आपण व्यवस्थित पसरूया. तेल व्यवस्थित तापल्यावर आपण ही स्टफिंग्स यात टाकूया. आणि स्लो गॅसवर आपण ह्याच्या लीड ठेवून 8 ते 10 मिनिटांपर्यंत आपण ह्याला असंच राहू देऊया. आपले 8 ते 10 मिनिटं झालेले आहेत. बघूया आपलं डिश रेडी आहे की नाही. आपली भरली ढबू मिरची आता रेडी आहे. आता आपण त्याला एका डिशमध्ये सर्व करूया.